माझ्या आजोबा पंजोबा पासून अशी आमचे बैल आहेत आणि उसटण्यावाले पण उसटण्याचा 5 तारखेचा मैदान झाला तर शर्यत होती उसटण्याला. गेल्या वर्षीचा पूर्ण सीझन गेला. मला या फाटीवर रेग्युलर बोलत होते पण जेवढी फॅन फॅमिली आहे ना त्यांना एकच म्हणजे हात जोडून विनंती करतो. जाऊन स्वतः अनाउन्स केला की आज इथं आपल्याला जास्त काही जल्लोष नाही करायचा कारण ही शरद एकदम मैत्री शरद होती. भाऊ काय असतं माहितीये का, मी जेवढी फॅन फॅमिली आहे ना त्यांना एकच म्हणजे हात जोडून विनंती करतो की कोणाचं मन नका दुखू. जे प्रतिस्पर्धक असतील ते पण कुठेतरी नाते गोते निघतात, कुठेतरी मित्र परिवार निघतो. त्याच्यामुळे आपण शर्यतीचा आनंद घ्या, म्हणजे कोणाला आपल्यापासून काय दुखवता कामा नाही काही अपशब्द बोलून. बरोबर आहे. आज शर्यत जितली आनंद वाटला. आज निंबाळकर सरांनी मोठा धाडस करून साताऱ्यावरून येऊन मुंबईमध्ये शर्यत केली, मोठी गोष्ट आहे. आपण त्यांना, ते आपले पाहुणे आहेत, त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे. कोणते हा राहिले मुंबईचा विषय, मुंबईवाले आहेत आपले, ते एकमेकाला सांभाळून घेतात, पण ते बाहेरून आलेले पाहुण्यांना आपण सांभाळायला पाहिजे. भूमिका चांगली ठेवा प्रत्येक. जेवढी फॅन फॅमिली आहे मथुरची माझी, महबूबची, सर्वांना सांगतो मी. आणि आज आनंद वाटला शर्यत जिंकल्याबद्दल. जो जिंकतो त्याला आनंद वाटतो, पण आनंद साजरा आपल्या याच्यामध्ये केला पाहिजे. आता मी म्हणालो की माझं कर्तव्य आहे माझी फॅन फॅमिली शांत करणे. दादा आज एवढी सारी गर्दी होती आणि ते मी बघितलं जमते मारीच तास तुम्ही स्टार्टिंगला शर्यतीच्या आधी फोटो काढत होते आणि त्यानंतर एवढी सारी गर्दी, श्वास घ्यायला देखील जागा नाही. एवढी एवढं सारं प्रेम दादा कुठे ठेवायचं एवढं सारं प्रेम. मी तर सांगतो किती जेवढं कोणाला ओळखत नसेल, जे कोणाला मानत नसेल. माझ्या मथुरने मला भरपूर सारा प्रेम दिलाय. माझ्या फॅमिलीला, माझ्या गावाला, माझ्या शहराला, पूर्ण महाराष्ट्राचा मला त्यांनी एवढं प्रेम मिळून दिलं तर मला त्याचे उपकार मी विसरूच शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे दावडीवाले आहेत वैभव सरनोबत, वैभव दादा वापस हे झाले, सचिन सई झाले आपले, सचिन सरनोबत, यांचा सुद्धा आम्हाला प्रेम आहे, त्यांचा पण आशीर्वाद आहे आमच्यासोबत. कारण की आज जर जुने मालक आहेत त्यांना विसरून नाही जमत. आज त्यांनी जर बैल दिलंच नसतं मला तर मी इथपर्यंत पोचलो नसतो. तर दादा इथले आपले फॅन आहेत त्यांना बैलगाडा व्यतिरिक्त तुमच्याबद्दल खूप एक. गेल्या वर्षीचा पूर्ण सीझन गेला. मला या फाटीवर रेग्युलर बोलत होते पण योगच येत नव्हता, योगच जुळत नव्हता. योगायोगाने आज शर्यत ठरली. उसटणेवाले आणि उसटणेवाल्यांनी मैदान ठरवला होता. बरोबर. पप्पू शेट्टी पण इथे मैदान पुकारला होता, पण पप्पू शेट कमिटीवर होते आणि उसटणेवाले पण. उसटण्याचा 5 तारखेचा मैदान झाला तर शर्यत होती उसटण्याला. पण मी दोघांना रिक्वेस्ट केली का बघा शर्यतींची सुरुवात तुमच्यापासून चांगली झालेली आहे, दोघांमधनं एकच कोणीतरी अड्डा भरवा. दोघांनी पण एका दिवशी ठेवू नका, नाही तर दोघांना बाद केला जाईल, दोघांचा अड्डा बाद केला जाईल. तर कुठेतरी मिनी समंजसपणा करून आमचे संदीप माई झाले अध्यक्ष, ते आपले मित्र परिवार आहेत, सगळ्यांनी एकजूट येऊन हा मैदान इथे घेतला. आणि मैदान आज मला वाटतं एवढा 2 वर्षापासून या मैदानाला काहीतरी, आजच्या मैदानाला काहीतरी वेगळी मजा आली असेल प्रत्येकाला. दादा तुमच्या स्वरूपात आज संघटनेचे जे नियम आहेत त्यांना कुठेतरी पालन येताना आम्ही बघितलं आजच्या दिवसामध्ये. संघटना आपण कशासाठी खोलतो भाऊ, आज ते पण मरमर मरतात. आता आम्ही काय केलं आमच्या जीवाला माहिती, जेव्हा शर्यती चालू करायच्या होत्या आम्ही कुठे नाही फिरलो, साताऱ्यावाल्यांपासून सगळ्या गोष्टीपासून सगळ्यांना हातपाय सगळ्यांचे जोडून आज इथपर्यंत आपल्या शर्यती चालू झाल्या. तर शर्यतींचा आनंद लुटा दादा. तुम्हाला सर्वच जण ओळखतात असं कोणतंच नाही, कोणी ओळखत नाही, पण राहुल भाई यांचं म्हणजे नाव जे आहे ना ते पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देखील चालले, पण लोकांना माहित नाही की बैलगाडा शर्यतीं व्यतिरिक्त तुमचं म्हणजे काय, म्हणजे तुमचा व्यवसाय काय आणि किंवा काय कसं काय करता. व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शनचा आहे आणि याच्यानंतर छोटे मोठे आता जे
गावात खासदार त्यांच्या माध्यमातून रोड रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे निधी येतात फंड येतात त्यातून काम करून दोन पैसे उरतात तेच आपल्या समाजासाठी आणि आपल्या घरासाठी हे आपले जे पण कुठे आपण लहानपणापासून जर समाजसेवा करतो जर लाख रुपये कमवले तर 40,000 रुपये आपण समाजामध्ये खर्च करतो तर म्हणजे नाद म्हणून आपण हा बैलगाडा शर्यत नाद बचपन से रक्तात आहे माझ्या आजोबा पंजोबा पासून आमचे बैल आहेत आतापासून नाही खूप सारा म्हणजे इथे व्यवसाय म्हणून करायला आलेले किंवा धंदे झाले पाणीवाले झाले यांना आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप सारं म्हणजे आजच्या मैदानात जेवढे धंदेवाले आहेत वडापावचा बोला ज्यूसचा बोला काही बोला आज त्यांची दिवाळी झाली जोरात एका नंदीच्या मुलं आज प्रत्येकाने लक्षात ठेवा या महादेवाच्या आशीर्वादाने ना या नंदीच्या आशीर्वादाने किती लोकांची पोट भरतात दादा लोक बोलतात ना भाऊ एक मिनिट लोक बोलतात ना शरीतीचा नाद चुकीचा आहे शरीतीचा नाद योग्य आहे ना चांगला आहे आज शरीतीच्या नादामुळे या महादेवाच्या नंदीमुळे प्रत्येकाचे पोट भरतात आज तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळे गरीब पोर आहेत आज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पैसे सुद्धा भेटतात हे सुद्धा सांगा हे कोणामुळे भेटतात या महादेवाच्या नंदीमुळे तर आपण या महादेवाचा या जो वाहने आज आपला मथुर झाला तर सगळ्यांनी आदर केला पाहिजे प्रत्येक नंदीचा भाऊ आता जास्त काही बोलत नाही सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्या आयुष्यात भरघोस यश येऊ आणि चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करा का दिवाळीमध्ये गोड गरीब लोक असतील गरजू लोक असतील आपल्या माध्यमातून ज्यांना आज दिवाळी नाही साजरी करू शकत ते परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा आपण मदत करा काही वाड्या असतील काही ठिकाणी आपल्या माध्यमातून हे सगळे काम करा कोणाला वाटत असेल की आम्ही राजकारण करतो युट्यूबला येऊन असला काही प्रकार नाहीये शर्यती करून कुठेतरी समाजकारण पण करा जय महाराष्ट्र धन्यवाद दादा.